मजा बघ ना. हा तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. अजून एकदा, परत एकदा, वन मोर टाइम. हसतो कसा? क्या ही ये? आज आम्ही बसणारे मस्त, और फिर क्या ही ये? हसतो कसा? बघत राहा मित्रांनो, इंटरेस्ट ब्लॉग होणार आहे. कारण का माझा मित्र आला आहे आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट ही इज डिसाइडेड टू कम टू डनीडन. हसतो बघा मागे, हसतो. ए हसतो का दात घासतो? हसतो की दात घासतो? हा, हे असं असतं मित्रांनो. तर बघत राहा आणि आगे देऊ काय होतं, देखते राहू. आणि एक करतो आता मी माझा सिग्नेचर परत. गिम्बल विम्बल से हम कुछ शूट नहीं कर रहे, क्योंकि अपना टाइम नहीं. अपने वो गिम्बल का दिमाग का भोग है मेरा. अभी पूछो मत क्या भोग है. नहीं हाँ, का ये चू करतो है कळा लगा. वाजले आहेत अराउंड 11 वाजले सकाळचे, आणि सोफीचा आणि आयरिसचा व्हाईट फॅमिली डे चालूच आहे. तर मी सोफीला आता कॉल केला आणि सांगितलं की भाई तू एक काम कर, तू फिश मार्केट में जा और फटाक से थोडा मच्छी वच्छी लेके आ. तर बोला 4-5 व्हरायटी लेके आता आपण दिखा सकते ब्लॉग में. तर मित्रांनो, एवढंच बोलतो तुम्हाला, जे करतोय ते तुमच्यासाठी करतोय, बाकी कोणासाठी नाही करतो. ठीक आहे ना? तर आज का ब्लॉग देखते रहो, इंटेन्स होणे वाला एकदम, क्योंकि एक फॉरेन की रेसिपी लेके आणे वाला मी तुम्हारे लिए. फिश अँड चिप्स इकडे कॉमन आहे, पण तुम्हाला एवढं वाटेल की असं हा काय बोलतोय एवढा, फिश अँड चिप्स, फिश अँड चिप्स. पण गुगल करा, मग कळेल तुम्हाला. ठीक आहे ना? तर सोफी जायला आता आणि घेऊन येईल आपल्यासाठी मासे. तर तो मित्रांनो बघत राहा, नंतर मी तुम्हाला दाखवतो काय मासे घेऊन आले सोफी. त्या हिशोबाने ब्लॉग बघत राहा मित्रांनो, आणि इंटेन्स होणार आहे ब्लॉग आजचा, ही तुम्हाला मी गॅरंटी नाही, वॉरंटी पण देतो. ठीक आहे ना? चला. तुम्ही बघू शकता इकडे सोफीने काय आणलं आपल्यासाठी सी फूड. तर सोफीने आणले आहे ते आहे थोडेसे मसल्स आणले, ते आपण ब्लांच करू. जसे क्लॅम्स केलेले ना ब्लांच, आपण तसेच ब्लांच करू आपण. आणि तिने थोडेसे असे बोनलेस पीसेसचे फिलेट आणले, ते फिशचे. ठीक आहे ना? त्याचे ते फिलेट करतात, ते तुम्हाला कधी दाखवी मी नेक्स्ट टाइम ब्लॉग केल्यावर. थोडेसे प्रॉन्स आणले, तुम्ही ते बघू शकता. प्रॉन्स आणले थोडेसे. आणि आपण इकडे क्रॅबस्टिक आणलेत. क्रॅबस्टिक इकडचं थोडं असं हे आहे, म्हणजे लहानपोरांचं असं ते आयरीसाठी म्हणू आपण. आणि मला पण आवडतात क्रॅबस्टिक, नंतर सांगितलं डिटेलमध्ये कसं काय करतो ते. तर मित्रांनो, आपण इकडे बटाटे घेतलेत, 4 बटाटे घेतलेत, आईचा मसाला आणि मीठ घेतलंय थोडंसा, आपला नॉर्मल फ्लावर घेतलाय, एक अंडा घेतलाय आणि बियर घेतली. आता सांगणार नाही कोणती बियर, तुम्हाला कळेलच कोणती बियर आहे. आणि हे सॅलेडसाठी मी इकडे कॅबेज घेतलाय, कांदा घेतलाय आणि कॅरेट घेतलाय. आपण कोल्सला बनवायचा, तर तुम्हाला नंतर दाखवीन मी कसं बनवतो. तर आपण इकडे पाणी गरम करत ठेवलं आपले फ्राईज बनवायला, तर मी तुम्हाला आज दाखवीन फ्राईज कसे घरी बनवायचे. तर तुम्हाला एक बोलतो, आता इकडे मी काय घेतलंय ते, पाणी उकळायला घेतलं आणि आपला तेल इकडे गरम करत ठेवलं, कारण आपण त्याच्यामध्ये सगळी मच्छी डीप फ्राय करणार आहे आज. तर बघत राहा मित्रांनो, आणि इंटेन्स व्लॉग होणार आहे. ठीक आहे ना? हा ना हरीश, इंटेन्स होणार आहे की नाही? तिकडे नाचतंय मित्रांनो. तर नॉर्मल बटाटे, मला स्किन आवडते बटाट्यावरती, तर आपण याला असे कापून घेऊ पहिला. आणि मग आपण हे जे ना असे फ्राईज टाईप स्टाईल मध्ये असे तुकडे करू. म्हणजे दिसते तुम्हाला एकदम इझी आहे मित्रांनो, एवढं काही इंटेन्स नाही आहे, पण तुम्ही बघू शकता. पाण्यामध्ये थोडस मीठ टाकू इकडनं पटकन, थोडासा मीठ टाके थोडी ना टेस्ट. आणि हे आपण डायरेक्ट आता याच्यात टाकू, डायरेक्ट बघू शकता. ट्रायपॉड आता असा लावायला लागेल, कारण बायकोने आपण दगाबाज दे दिलाय, मला शूटिंग करेंगी और भग गई अंदर, क्या बोलने का है ना. तर मित्रांनो, आता आपण फटाफट आपला कोल्सला बनवून घेऊया. मला दाखवतो इकडे कसं बनवतो तुम्ही.
आता आपल्याला एवढंच करायचं आहे की आपण आता एक बियर बॅटर फटाकन बनवून घेऊ. ठीक आहे ना, तर स्टे ट्यून राहा मित्रांनो, रेसिपी इंटेन्स होणार आहे, तर त्या हिशोबाने बघत राहा आणि ट्राय करा घरी ही रेसिपी. करा ही किवी लोकांची रेसिपी, इन द सेन्स लाईक इकडं न्यूझीलंडच्या लोकांची रेसिपी आहे. तर बियर बॅटरसाठी काय ना, तुम्हाला एक बियर लागते. थोडी आपण बीर टाकू मित्रांनो याच्यामध्ये, म्हणजे कमीत कमी तुम्हाला ऑलमोस्ट 300 ml लागेल. तर आता आपण याच्यामध्ये एक अंडा टाकू फटाकन फोडून. ठीक आहे ना, आपला अंडा गेला आणि याच्यामध्ये आपण थोडासा सॉल्ट टाकू आता. ठीक आहे ना, आणि याच्यामध्ये काही बेकिंग सोडा काही टाकायची गरज नाही. आता आपण याच्यामध्ये टाकू हाफ फ्लार. ठीक आहे ना, तर अराउंड 100 ग्राम फ्लार येत लागेल, 150 ग्राम फ्लार असेल. बैटर तुम्हाला क्रिस्पी करायचं आहे तर एक ही उपाय आहे, वो जो मैं दिखाने वाला तुम्हें देख ले लो, ये वो है बर्फ. ठीक है ना मित्रांनो, तर थोड़े 5-6 क्यूब घ्या बर्फाचे आणि तुमच्या बैटर मध्ये टाकून एकदा स्टर करून घ्या आणि मला सांगा तुमचा बैटर कसा क्रिस्पी होतो की नाही. बेकिंग सोडा मत डालो, गॅस होता खाली उकडतो ना. तर आपण थोडासा बर्फ घेतला आहे बघा मित्रांनो, दिसतंय तुम्हाला. आणि आता आपण याच्यात टाकू बर्फ थोडासा. मित्रांनो याला स्टर करून घेऊया आता परत एकदा. तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक अजून एक रेसिपी दाखवणार आहे, ती आहे टाटिया सॉस दॅट गोज गुड विथ फिश अँड चिप्स. व्हेरी सिम्पल आहे, मेयोनीज लो. ठीक आहे ना, उसमें थोडेसे गर्किन चॉप करके डालो. ठीक आहे ना, बघू शकता मी आता गर्किन कापते इकडे मित्रांनो. हे गर्किन जाईल इकडे असतात, त्याला आपण चॉप करून घेऊ चांगले. ठीक आहे ना, रफली चॉप करा, जास्त माझ्यासारखे कापू नका मित्रांनो. मी तुला सांगतो कारण का मला सवय कापायची कामाला, आम्हाला जरा सांभाळून करत जा काही चॉपिंग वॉपिंग करता. तर थोडे केपर्स कापले मी मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे ना, आणि थोडीशी पासली. ठीक आहे ना, तर हा आपला सॉस एकदम फिश बरोबर एपिक जाईल, कारण सी फूड बरोबर एकदम सेक्सी लागतो. तर बघत राहा मित्रांनो आता कसा होतो आपला सॉस तो. ठीक आहे ना, मित्रांनो याच्यामध्ये आपण टाकू आपला मेयोनीज जो घेतलाय मी, 2-3 चमचे घेतला असेल, जास्त नाही घेतला, जास्त इंटेन्स जास्त मेयोनीज एवढा हेल्दी नाही आहे. आता याच्यामध्ये हे चॉप केलेलं आपण पासली, केपर्स आणि आपले गर्किन्स टाकून घेऊ मित्रांनो. ठीक आहे ना, आणि त्याच्यामध्ये स्क्वीज लेमन लिंबूचा थोडासा स्क्वीज मारून, रस नाही लिंबू मध्ये, थोडस मीठ. ठीक आहे मित्रांनो, आपला हा आता सॉस मिक्स होऊन घेऊ आपण. हा झाला आपला मिक्स सॉस. ठीक आहे ना, हा आपला टाटिया सॉस रेडी झाला. ठीक आहे ना, एकदा टेस्ट करून बघतो मी. हो मित्रांनो, हे सोफीने जे आपल्याला मसल्स आणले आहेत ना, ते आपण हे फटकन ब्लांच करून घेऊया. वॉटर बॉईल करतोय परत आपण, याला फटकन आपण बॉइलिंग वॉटर मध्ये टाकू आणि फक्त 2 मिनिटाला ब्लांच करून घेऊ. ठीक आहे ना, म्हणजे ते कसे उघडतील. ठीक आहे ना, हे बघा मित्रांनो पाण्यात दिले, हे 2 मिनिटं आपण फक्त ब्लांच करून घेऊ, म्हणजे काय आपल्याला डीप फ्राय करायला मजा येईल. तर मित्रांनो कशी रेसिपी वाटते ती मला सांगा कमेंटमध्ये प्लीज सांगा, कारण का आज थोडा इंटेन्स होणार आहे आपला व्लॉग, कारण का किवी फूड आहे ना, तो किवी फूड एकदम सिम्पल राहतात. इन द सेन्स लाईक जास्त मसाले ते लोक टाकत नाही, फक्त सॉल्ट पेपर असतो. पण मी थोडा आता ट्वर्क करणार आहे, ट्विक करणार आहे रेसिपी आणि थोडा मसाले टाकेन आईचे थोडेसे, मग त्या हिशोबाने थोडा फ्लेवर येईल ना, है ना. तर बघत राहा मित्रांनो रेसिपी एपिक होणार आहे आपली, आणि ट्रिप टू चायना कैसा लागा मुझे बताओ जरा कमेंट में. ठीक आहे ना, चला बघत राहा मित्रांनो. नंतर मग आपण डीप फ्राय करायला घेऊ डायरेक्ट, हे म्हणजे गरे काढू आपण मसल्सचे. ठीक आहे ना, आपण डीप फ्राय करून घेऊया. ठीक आहे ना, बघत राहा मित्रांनो, देखते रहो और जागते रहो, सबस्क्राइब करते रहो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे हे जे मसल्स आहेत ते मी आता काइंड ऑफ थोडेसे ब्लांच केले 2 मिनिटं फक्त, का तर मला फक्त तो आतला गरा दिसतोय का तुम्हाला, तो है ना,
तो मला गरा ऍक्च्युअली डीप फ्राय करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, जेवढी आता मी शूटिंग केली आहे ना ती मी केली आहे, कारण का सोफीने सोफी वैतागून पळाली. कारण का तिला मी असं सांगत होतो की अरे असा शूट कर तसा शूट कर, अरे क्या रे मेरे को भी थोडा अच्छा चाहिए ना अँगल, वाईस ही लेके बैठी जर कोपरे में. कारण का मी तिला जरा असा बोललो की यार तू कशी अँगल घेते, असा अँगल घे तसा अँगल घे, पण ती जरा वैतागली आणि मग ती पळाली आता, यु नो राईट. तर तिला जाऊन जरा आता कन्व्हिन्स करतो की बाबा थोडा शूटिंग कर, कारण का डीप फ्राय करायचं. चला जाऊया, मनांना पडता हे नाही तो कुछ नाही होता लाईफ में. ठीक आहे ना, चला आपण जाऊया आणि तिला म्हणूया थोडा. सोफी आय गॉना हेल्प मी व्हेन आय एम डीप फ्राईंग, यू कॅन शूट द वे यू वॉन्ट टू, आय वॉन्ट से एनिथिंग. You don't get any credits though. Remember that. What do you want? Affection, love. Polite. Polite. I'm cooking for you. That's the most best thing in the world, isn't it? Chal aaja jaldi kar, abhi mere ko deep fry karne ka hai yaar. Chala maan gayi, zyada itna banana nahi padha mere ko. To mitranno ऍक्च्युअली सॉलिड भटकली मी इकडं पळवली इकडनं, कारण कारण काय असतं ना मित्रांनो, आता जेव्हा ब्लॉगिंग करतो आपल्याला माहिती आहे ना, आता थोडं समजायला लागलं ना की असे अँगल ठेव तसे अँगल ठेव, असा पकड तसं पकड, तर ती ऍक्च्युअली वैतागली माझ्यावरती. तर नाराज हो गया अभी क्या करू मैं, है ना, अभी उतना स्टडी आहे उसने गिम्बल का और फिर वो भग गई अंदर, तो अभी क्या कर सकते. तर आमचे कॅमेरामॅन आले मित्रांनो, जोरदार ताळ्या सोफीसाठी. हाय, कशी आहेस तू, ए बोकड, आमचा छोटा बोकड आलेला आहे बाहेर पण. तर मित्रांनो आता आपला तेल गरम होतोय आणि सोफी पण आलेले आहे, तर थँक्स सोफी फॉर कमिंग बॅक, दॅट कम बॅक वॉज रिअली गुड, इज़न्ट इट आयरिस, है ना. ओ नो नो, ओके ठीक आहे मित्रांनो. तर आता माझे हात तुम्हाला दिसत असतील, दोन्ही हात दिसत आहे, काय काय लोक बोलतात माझे दोन्ही हात दिसत नाहीत, पण हे बघा माझे दोन्ही हात पण दिसत आहेत, दोन्ही पाय पण दिसत आहेत, तिसरा पाय पण दिसत. ठीक आहे ना, आपण थोडासा फ्लायर घेऊया आता फटाफट मित्रांनो आणि डीप फ्राय करायला चालू करू. ठीक आहे ना, थोडासा फ्लायर घेतलाय मी इकडे फक्त आता म्हणजे तो कोट करायला. तर आता जो मसाला मी आईचा तुम्हाला मगाशी सांगितलेला ना, हे बघा तो मसाला सांगितलेला ना आईचा तो, आणि थोडासा मीठ, तो आपण थोडासा स्प्रिंकल करू आपल्या याच्यावरती चालतो आपल्याला, थोडासा आपण प्रॉन्स वरती पण टाकून घ्या मित्रांनो, बघू शकता तुम्ही म्हणजे असा तुम्ही ना ऑर्गनाइज राहिले ना तुमचं काम आहे ना फटाफट होतो मित्रांनो, एवढं तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे ना, थोडे क्रॅप स्टिक वरती टाकू, जास्त नाही टाकणार क्रॅप स्टिक वरती, थोडं ह्याला पण मिक्स करून घेऊ आणि ह्याला पण मिक्स करून घेऊ. हात धुवून घेतो मित्रांनो, मच्छी जेव्हा रॉ असते आणि जेव्हा हे असतं ना सांभाळून, आणि त्याच्यावरती आपण थोडासा लिंबू मारू सगळ्यावरती, आणि थोडासा लिंबू आपण नंतर खायला ठेवू, थोडासा लिंबू मारेन परत, जर ते फ्लेवर येतील ना सगळे त्याच्यामध्ये डीप फ्राय करू त्यावर. ठीक आहे ना, डन, त्याला परत एकदा मिक्स करून घेऊ आपण, मच्छी पण मिक्स करून घेऊ. मस्त तेल परफेक्ट एकदम गरम झालंय, चिपकत नाही ना खाली. आणि जेवण बनवताना मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, जेव्हा जेवण बनवायच्या अगोदर तुमचा पहिला ना पूर्ण प्रेप करून घ्या, म्हणजे असं सगळं ऑर्गनाइज व्हा, म्हणजे ना तुम्हाला जेवण बनवायला पण मजा येते आणि ऍक्च्युली ना जेवण पण चांगला बनतो, कारण का तुमचा फोकस जास्त असतो जेवण बनवण्यामध्ये. ठीक आहे, बघू शकताय बघा कसे बॉल झाले. व्हॉट डू थिंक अबाउट द बॅटर सोफी? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसे फुगले ते रसगुल्ल्यासारखे, खायला मजा येणार आहे का तुला? मित्रांनो आता मस्त आपले गोल्डन ब्राउन व्हायला आले, तर अजून याला एक मिनिटं अजून आपण फ्राय करू आणि नंतर याला काढून घेऊ प्लेटमध्ये. ठीक आहे ना, त्यानंतर मग आपण आपले प्रॉन्स फ्राय करून घेऊ. ठीक आहे ना, हा हा हा, होईल ना डीप फ्राय, डीप फ्राय तुम्ही बोलता डीप फ्राय, डीप फ्राय काय खातो आपण,
मी महिन्यात नाही एकदा खातोच असं करतो की बाबा वडापाव बनवी नाही तर कांदा भजी बनवतो मी काही ना काहीतरी बनवतो असतो मला एवढं काही हे नाही देत फटाफट हे गया कसे फुगलेत बघा त्या बिअरच्यामुळे बघा कसे फुगलेत मित्रांनो काही बेकिंग सोडा टाकायची गरज नाही. अजून एक ट्रिक देतो तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला बिअर नसेल वापरायची ना इफ यू डोंट वॉन्ट यूज द बिअर यू कॅन यूज स्पार्कलिंग वॉटर ऑर यू कॅन यूज सोडा वॉटर. गोटी सोडा ऐसा बना गोटी सोडा मिलता ना अपने इंडिया में वो डाल के भी ट्राई करो ऐसे ही बनेगा क्योंकि वो गैस है ना उसमें ऐसा क्लिक करने का देखा ऐसा भूक लागली आहे सो गुड. आपला कोळी मसाला ना मित्रांनो कोळी मसाला टाकला त्याच्यामध्ये मी इनफ टेस्ट येते आणि अमेझिंग चोरी पकडी गई मेरी. हळू टाका मित्रांनो जास्त रफार फटाफट करू नका नाहीतर मग तेल उडला ना खूप कष्ट लागतो. मेन तुमचा मेन सीन आहे ना मित्रांनो काही डीप फ्राय करताना मेन इज युअर ऑइल. जर तुमचा ऑइलचं टेम्परेचर राईट नसला ना नवरे लागतात. काय लागतात नवरे आणि मित्रांनो सांगायला विसरलो की कोणती मच्छी वापरतोय आज सी पर्च वापरतोय तर सोफीला काहीतरी चांगल्या डिस्काउंट वरती भेटला तो म्हणून तिने सी पर्च आणला. बघू शकतो तुम्ही इकडे क्रॅपस्टिक पण झाले मी माझी बॅटरी लो झाली म्हणून मला पण शूट करायला आला नाही पण क्रॅपस्टिक झाले आपले प्रॉन्स झाले मसल्स झालेत आणि फिश झाले तर फटाफट आता आपण फ्राय करून घेऊया. तेल मस्त गरम झालं एकदम थोडे थोडे टाका असे सेपरेट सेपरेट आता चिपकतील ते सगळे. हे जे बटाटे आपण पहिला बॉईल करून घेतले ते त्यांना बघू शकता आपले फ्राईज एकदम क्रिस्पी झाले आता त्याला काढून घेईन मी ठीक आहे ना. अजून एक लॉट टाकायचं मला फ्राईजचा जास्त नाही टाकले कारण का नाही तर मग ते आवाज येत असेल तुम्हाला क्रिस्पीचा एकदम. फ्राईज झाले रेडी आणि हे टेस्टी इथे मॅकडॉनल्डून जास्त टेस्टी येते ट्राय करून बघा तरी. आणि याच्यावर नंतर काय तुम्हाला मीठ टाकायचं फक्त टमाटो केचप घेऊन येस थोडासा. हा 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 वास असा सुटला ना घरामध्ये मित्रांनो तुम्ही यकीन ना म्हणता ऑनेस्टली सांगतो तुम्हाला ऐसा लग रहा फिश अँड चिप शॉप में आयला मी. तर मित्रांनो आता आपला जो सॅलड आहे ना मी मगाशी कापलेला तुम्ही बघितलं असेल तर या सॅलडसाठी एक ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला झटपट पटापट ड्रेसिंग एकदम कोल्सलो ड्रेसिंग बोलतात त्याला मित्रांनो. तर मेयोनीज घ्या थोडासा जास्त नाही वाटाची गरज नाही एक फक्त मेयोनीज लिटल बिट ऑफ मस्टर्ड कोणताही मस्टर्ड घ्या प्रॉब्लेम नाही थोडासा मस्टर्ड टाकू ठीक आहे. आणि त्याच्यामुळे थोडासा व्हिनेगर जास्त नाही थोडासा व्हिनेगर ही ड्रेसिंग आहे त्या सॅलडसाठी आणि याच्यामध्ये मी टाकेन थोडासा उश्टेशायर सॉस थोडं जास्त नाही सॅलडला ना मस्त असा फ्लेवर आहे ठीक आहे ना. चांगली मिक्स द्या वाय एक टेस्ट करून बघतो मित्रांनो
मस्त आहे. फक्त एक चीज मिसिंग आहे, ती थोडीशी साखर. उससे परफेक्ट हो जाएगा ये तैसी. आपण हा सॅलड याच्यामध्ये मिक्स करू, टॉस करू असा, नंतर मग प्लेटिंग लावलं तुम्हाला मित्रांनो. स्टे ट्यून रहा. किवी स्टाईल फिश अँड चिप्स, ठीक आहे ना. तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून काय बोलू शकतो, ठीक आहे ना. चला मित्रांनो, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. चला, भूक लागली.